जगात भारताची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे आज आपला देश जगामध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे ते तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असा विश्वास राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलाय. महायुतीच्या दिंडोरी लोकसभा उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार व नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ आज कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, देवयानी फरांदे, सीमाताई हिरे, दिलीपराव बनकर, डॉक्टर राहुल आहेर, नितीन पवार, राहुल ढिकले, सुहास कांदे, सरोज अहिरे, महायुती घटक पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते व दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर भारतीताई पवार, नाशिक लोकसभेचे खासदार हेमंत गोडसे यांच्यासह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. नाशिक तशी यंत्रभूमी तंत्रभूमी आहे, पण ती कृषीभूमी सुद्धा आहे हे विसरता येणार नाही. अर्ध्या मुंबई शहराला नाशिक जिल्ह्यातून कृषी माल पुरवला जातो. येथे भाजीपाला, द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे द्राक्ष व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. राज्यात धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या धर्तीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किमान आधारभूत मूल्य आणि प्रोत्साहनपर रक्कम दिली जावी अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली. नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.